मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात लोकोपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात जागोजागी हा पंधरवडा राबवण्यात येत आहे, परंतु शिक्षण विभागातले काही प्रलंबित प्रश्न अजूनही जसेच्या तसेच आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारामुळे चंद्रपूरमधील एका लिपिकेला अटक झाली, परंतु शिक्षण विभागात भ्रष्टाचार करणाऱ्यांची मोठी शृंखला आहे. ही शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेच पाऊल अद्याप उचलले गेले नाही, म्हणून खासगी शाळा शिक्षक संघाद्वारे आंदोलन केले गेले. महाराष्ट्र शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो पंधरवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे लोकोपयोगी लोकहिताचे कार्य करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. आणि आपण बघतो आहे की या संदर्भात खूप मोठा जागोजागी असा पंधरवडा राबवण्यात येत आहे, आणि मात्र शिक्षण विभागातील जे प्रश्न आहे ते प्रलंबित प्रश्न जसेच्या तसेच अजूनही पडलेले आहेत. अनुकंपाच्या नियुक्तीसंदर्भातील प्रश्न असो की मग कुठल्याही प्रकारचा मग छोटे छोटे प्रकरण आहे ते प्रकरण जर निघत नसेल आणि त्याच्यासाठी जर पैशाची मागणी ती येथील जर कर्मचारी करत असेल. आता नुकतंच आपल्याला माहीत असेल की चंद्रपूरमध्ये एका लिपिकाला अटक करण्यात आली, म्हणजे लिपिक हा केवळ एक छोटासा घटक आहे, परंतु इथल्या अधिकाऱ्यापासून नेत्यापर्यंत ही जी पूर्ण शृंखला लागलेली आहे, आणि ह्या जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे काही अनेक प्रकरणं असे उघडकीस येत आहे, तर या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शासनाने ह्या जो फक्त दाखवण्याचा हा प्रकार आहे, प्रत्यक्ष मात्र कारवाई होत नाही. आणि म्हणून आम्ही इथे या माध्यमातून शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघड करणे आणि जो पंधरवड्यामध्ये जे लोकोपयोगी कार्य होत आहे या प्रकरणं जे निलंबित म्हणजे प्रलंबित जे प्रकरण आहे त्याचा निपटारा होणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही आज माननीय शिक्षण उपसंचालक यांना आमच्या खाजगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.